मित्रांनो, आज आपण द प्रोफेट मोहम्मद अँड अदर रिलीजियस हेड्स प्रोहिबिशन सिलेंडर ॲक्ट 2021 या कायद्यासंदर्भात काही माहिती घेणार आहोत. हे कायद्याचं एक ड्राफ्ट आहे जे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी बनवलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कायद्याचा ड्राफ्ट बनवण्यामागं जे हेतू आहे की एक असा कायदा आज अस्तित्वात येणं गरजेचं आहे ज्या कायद्याच्या माध्यमातून आपण दोन धर्मामध्ये, विविध जातींमध्ये किंवा विविध समूहांमध्ये जे विघटन करण्याचं, द्वेष पसरविण्याचं किंवा एकमेकांना भिडवण्याचं जे कृत्य, हेतू, वक्तव्य किंवा काही लिखाण या हेतून होत असेल तर त्याला प्रतिबंध लावण्यासाठी एक सक्षम कायद्याची गरज आहे. अन्यथा आपण पाहतो सोशल मीडियावरून कोणत्याही महामानवांचा सर्रास अवमान केला जातो आहे आणि या अवमान करणारे एकतर सापडत नाहीत आणि सापडले तरी सायबर कायद्यामध्ये मोठं काही असं प्रोव्हिजन नाही ज्या प्रोव्हिजनच्या माध्यमातून याच्यावर आपण प्रतिबंध लावू शकू किंवा दोषींवर कडक कारवाई करण्यासारखा एकही कायदा वर्तमान कायद्यामध्ये अस्तित्वात नसल्यामुळं एक नवीन कायद्याची संकल्पना आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी मांडलेली आहे. या कायद्याचं नाव आपण सांगितलं की हे मोहम्मद पैगंबर साहेब आणि सर्वधर्मीय महामानवांच्या अवमान प्रतिबंध कायदा 2021 असं या कायद्याचं नाव आहे. आपण जाणत आहोत की भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे, जी प्रस्तावना आहे, जी प्रॅम्बल आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की प्रत्येक भारतीयाला हे स्वतः सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे आणि आपल्या देशामध्ये बंधुता हे वाढली पाहिजे, टिकली पाहिजे आणि समता आणि बंधुता हे मूलभूत आपले संविधानाचे, लोकशाहीचे पिल्लर आहेत. त्या ते टिकवण्यासाठी प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार, जातीनुसार, परंपरेनुसार, भाषेनुसार जगण्याचं स्वातंत्र्य हे भारतीय संविधान देत असतो. परंतु आज काही असे विद्वेषी घटक आहेत, काही असे विकृत, संकुचित वृत्तीचे विकृत घटक आहेत जे आज समाजामध्ये द्वेष निर्माण करत आहेत, समाजामध्ये विघटन करत आहेत, एकमेकाची चीड यावी या पद्धतीचे वक्तव्य, लिखाण, व्हिडिओ अथवा काही कृती करत आहेत. याला प्रतिबंध लावण्यासाठी एक कडक कायदा अस्तित्वात आणण्या हेतून सदरील कायद्याचा ड्राफ्ट बनवण्यात आलेला आहे. या कायद्याचा मुख्य हेतू हा आपल्या भारतीय समाज रचनेचं एकमेकामध्ये जे बंधन आहेत, जे भारतीयता म्हणून आपण आयडिया ऑफ इंडियाच्या अनुषंगानं जोडलेले आहोत, एकमेकाच्या संस्कृतीला, एकमेकाच्या कल्चरमध्ये याच्यामध्ये विघटन करण्याचा काही मंडळींचा हेतू असतो. आणि यामुळे आपण पाहिलं की पूर्वी ज्या दंगली भडकायच्या त्या दंगली मशिदीवर एखादा रंग फेकून किंवा एखाद्या धार्मिक स्थळावर, मंदिरावर काहीतरी मटण आणि मांसाचा तुकडा फेकून या पद्धतीनं दंगली घडवल्या जात होत्या. परंतु या दंगलीशी आता लोक अवगत झाले, त्यांना माहीत आहे की हे लढवण्याच्या दंगलीच्या हेतून हे कृती होत आहे आणि आता लोक सावध झाल्यामुळं आता मंदिर मशिदीच्या या प्रकरणातून दंगली होत नाही आहेत. म्हणून आता एक नवीन प्रथा ही सोशल मीडिया आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून सुरू झालेली आहे की एकमेकाच्या भावनिक आणि धार्मिक या ज्या प्रतीका असतात यांचा अवमान करून असं षडयंत्र रचल्या जातो आहे की दंगल पेटली पाहिजे. आणि नेमकं याच दंगली रोखायच्या असतील तर आपल्याला अशा प्रत्येक गोष्टीवर, कृतीवर, विद्वेष पसरवणाऱ्या मानसिकतेवर, वृत्तीवर एक आळा बसवणं गरजेचं आहे. कारण आपल्या भारतीय संविधानानं भारतीय म्हणून आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या चार मूलभूत गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला बंधनकारक केलेले आहेत. आणि त्याला धक्का लागला म्हणजे हे संविधानाला धक्का होईल आणि याला धक्का लागला म्हणजे लोकशाहीला धक्का होईल. या हेतून एक चांगला सक्षम कायदा निर्माण करणं हे गरजेचं होतं. त्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं एक चांगला कायदा या माध्यमातून समोर आणलेला आहे. या कायद्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे? जर कोणीही कोणत्याही भाषणातून, सोशल मीडियामधून किंवा व्हिडिओमधून किंवा वृत्तपत्रातून किंवा लिखाणातून किंवा कोणत्याही पद्धतीनं जर कोणाच्या धार्मिक प्रतीकांचा अवमान करत असेल, महामानवांची विटंबना करत असेल किंवा ते मीडियामधल्या डिबेटमधूनही जर अशा पद्धतीचे विटंबना करण्याचं कृत्य, एकमेकाच्या अस्मिता दुखावण्याचं कृत्य झालं, मग ते कोणत्याही धर्माचे महामानव असोत, याच्यामध्ये नावामध्ये प्रारंभानं
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणजे द प्रोफेट मोहम्मद ॲक्ट असं जे त्याला दिलेलं आहे, याच्या मागाला हेतू हे आहे की जास्त करून या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगली या सगळ्यात मोठं विघटनाचा आधार आहे आणि मतदानाच्या राजकारणाच्या ध्रुवीकरणाचा आधारसुद्धा आहे. म्हणजे आता मुस्लिम समाजाची बाजू घेणे न घेणं हा मुद्दा नाही आहे. जर आपल्याला आपल्या देशामधला ध्रुवीकरणाचं धर्मांधतेचं राजकारण वाचवायचं असेल तर आपल्याला ते मुद्दे ज्याचा वापर करून या हिंदुत्ववादी शक्ती या देशामध्ये संविधानाला मूल्यांना डावलून एक वेगळ्या पद्धतीनं राज्य करू पाहत आहेत त्यांना रोखायचं असेल तर आपल्याला आपल्या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी हा कायदा अस्तित्वात येणं गरजेचं आहे. या कायद्यामध्ये जर कुठं अशी घटना घडली तर या घटनेची चौकशी करून त्या दोषींच्या विरोधामध्ये असा गुन्हा दाखल करता येऊ शकतो की ज्या गुन्ह्याची शिक्षेची तरतूद ही किमान 3 वर्षापेक्षा जास्त राहील. कारण एखाद्या गुन्ह्याची तरतूद जर 3 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी राहिली तर ती पोलीस स्टेशन स्तरावर जामीन भेटतो. कारण ते नॉन बेलेबल आणि बेलेबल ऑफेन्समध्ये कॉग्निजेबल आणि नॉन कॉग्निजेबल ऑफेन्समधला फरक आहे. आणि जर 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षेचं प्रावधान असला तर त्याची पोलीस स्टेशन स्तरावर बेल मिळत नाही, त्याच्यासाठी त्यांना कोर्टामध्ये जावं लागतो. आणि याचा तपाससुद्धा जर 5 वर्ष किंवा अधिक शिक्षेचा प्रावधान राहिला तर हा तपाससुद्धा खालच्या स्तराच्या अधिकाऱ्याच्या हातात न राहता तो उच्च अधिकाऱ्याच्या हातामध्ये राहू शकतो. आणि यामुळे असे गुन्हे करणाऱ्यांवर कडक शिक्षा होईल, ते मोठा काळ किंवा जास्त दिवस जेलमध्ये राहतील, PCR मध्ये राहतील, पोलीस कोठडीत राहतील, मग त्यांचं जामीन लवकर मिळालं नाही तर एकाला अशी शिक्षा झालेली पाहून अनेक लोक सावध होतील आणि या विद्वेषाच्या पद्धती वृत्तीतून बाहेर पडण्यामध्ये आणि याच्यावर प्रतिबंध लावण्यामध्ये आपल्याला यश येऊ शकतो. म्हणून या कायद्याचा एक ड्राफ्ट आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनात बनवलं आणि विधान परिषदेमध्ये शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून आपण ते असेंब्लीपर्यंत पोहोचवलेलं आहे. परंतु या ड्राफ्टला सरकारनं चर्चेमध्ये घ्यावं आणि ते विधान परिषदेमध्ये पास करून विधानसभेमध्ये प्रोड्यूस करावं आणि विधानसभेमध्ये पास करून राज्यपालाच्या स्वाक्षरीनं हा कायदा तात्काळ लागू करावा. अन्यथा आपण पाहत आहोत की ज्या पद्धतीनं त्रिपुरामध्ये दंगली झाल्या, ज्या पद्धतीनं बेंगलोरमध्ये काही दिवसापूर्वी एक दंगल झाली होती, फायरिंग झाली, अनेक लोकांनी मृत्युमुखी पडले, तर आपल्या शहराचं, जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं जे कायदा व्यवस्था आहे हे बाधित होते आणि ती अबाधित ठेवणे, ही शांतता कायम ठेवणे हे आपल्यासाठी, विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी अत्यंत गरजेचं असल्यामुळं या कायद्याची गरज हे सर्व धर्मीय सवी सर्व समाजाच्या लोकांनी आपापल्या महामानवांच्या विटंबना आणि अवमानना रोखण्याकरिता या कायद्याला लवकर पारित करण्याचा आग्रह या सरकारला करणं गरजेचं आहे. जर हा कायदा एकदाचा पारित झाला तर हिंदू मुस्लिम असो किंवा अन्य कोणत्याही महामानवाचा अवमान केल्यामुळं, जशी पुण्यामध्ये एक दंगल घडली आणि एक मोहसिन शेख नावाचं एक IT स्कॉलर तरुण होतकरू, एक परिवाराचा मुख्य आधार असलेला तरुण आपण त्या दंगलीत गमावला आणि या पद्धतीनं महापुरुषांच्या अवमान्यतून दंगली घडवल्या जातात, या दंगली रोखायच्या असतील तर महामानवांच्या किंवा धार्मिक प्रतीकांचा वापर करून दंगली करणाऱ्या, षडयंत्र करणाऱ्यांच्या विरोधात कडक कायदा पास झाला पाहिजे. आणि तो कडक कायदाच आपल्या हा ड्राफ्टचा आधार आहे आणि तो ड्राफ्ट आपल्याला सरकारकडून मंजूर करून घ्यायचा असेल तर मुस्लिम धर्मियांसह इतर सर्व धर्म आणि जाती समूहाच्या लोकांनी आपापल्या महामानवाचा अवमान होऊ नये यासाठी या कडक कायद्याला समर्थन देणं गरजेचं आहे. मला अपेक्षा आहे की आपण या सगळ्या ड्राफ्टवर एकदा अभ्यास कराल, हे सगळं समजून घ्याल आणि येत्या 22 तारखेला वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र राज्य स्तरावर प्रत्येक जिल्हा आणि तहसील कचेरीसमोर एक आंदोलनाची हाक दिलेली आहे. त्या आंदोलनामधली प्रमुख मागणी धार्मिक प्रतीकांचा गैरवापर करून दंगली पेटवणाऱ्यांच्या विरोधात हा कडक कायदा करा, हीच मागणी आपली प्रमुख आहे. त्याशिवाय आपल्या अनेक मागण्या आहेत, त्यामध्ये 5% मुस्लिम आरक्षण जे हायकोर्टानं मंजुरी दिलेली आहे, हायकोर्टानं त्याला हिरवं कंदील दाखवलेलं आहे त्याच्याबद्दल आहे. आपलं अवकाफ आणि वक्फ बोर्ड जे मुस्लिम समाजाची संपत्ती असते त्याचे उत्पन्न वाढवून, त्याचे अतिक्रमण हटवून, त्याचे भाडेनामे बनवून, एक करार बनवून त्याचे उत्पन्न वाढवून प्रत्येक मशिदीमधल्या इमाम आणि मौजन यांना पगार देण्यात यावी. ह भ प जेवढे संतांचा विचार मांडून जेवढे ह भ प कीर्तनकार आहेत यांना पण शासनानं आपल्या परीनं मानधन दिला पाहिजे. कारण संतांचा विचार हे महाराष्ट्रातल्या समाजाला जोडणार आहे, सगळ्या हिंदू समाजाला विवेक देणार
देणारा, वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा आणि लोकशाहीवादी विचार आहे, त्यामुळे त्यांनासुद्धा मानधन मिळालं पाहिजे. अशा अनेक आणि सारथीच्या बार्टीच्या आधारावर एक मुस्लिम विद्यार्थ्यांनासुद्धा शैक्षणिक संधी मिळावी, त्यांच्यावरसुद्धा संशोधन व्हावे आणि त्यांनासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या सरकारच्या योजना लागू व्हाव्या यासाठी एक महामंडळाची स्थापना हा सुद्धा या मागण्यामागे आणि अनेक मागण्याचा हेतू आहे. त्यामुळे आपण सगळेजण या मागण्यांसाठी 22 नोव्हेंबर रोजी आपापल्या जिल्हा किंवा तहसील कचेरीवर मोठ्या संख्येने उपस्थित राहाल आणि वंचित बहुजन आघाडीच्या या पुढाकाराला आपण साथ द्याल हा मला विश्वास आहे. धन्यवाद. जय भीम, जय भीम, अल्लाह हाफिज.